आपल्या घरातील वातावरणाचा परिणाम लहान मुलांवर होत असतो, त्यामुळे पालकांनी जागृत होणे गरजेचं आहे असा मोलाचा सल्ला नगराध्यक्ष चारुशीला घरत यांनी लोकमत आयोजित समुपदेशक कार्यक्रमात दिला. लोकमतच्या वतीने मुलांना समस्या आणि पालकत्वाला आव्हान या विषयावर समुपदेशक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास नगराध्यक्ष चारुशीला घरत, समुपदेशक चंद्रकांत पागे, दिग्दर्शक विनोद सावंत, लोकमतचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, नगरसेविका नीता माळी, मंदार पनवेलकर यांच्यासह पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. समुपदेशक चंद्रकांत पागे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले. पालक बसलेले आहेत, शिक्षक बसलेले आहेत, त्यांना एवढं समजलं असेल की योग्य धाक, योग्य प्रेम करणं म्हणजे आदर्श पालकत्व. पण बाकीचे काय काय करतात ते बघणं पण गरजेचं आहे. आपण एक एक पाहूया की धाक जास्त, प्रेम कमी करणारे पालक नेमकं काय करतात. तर स्वतःचीच मतं मुलांवर लादतात, त्यांच्यामधील नैसर्गिक क्षमतांना वाव देत नाहीत. मी तुला डॉक्टर बनवणार आहे, मी तुला इंजिनियर बनवणार आहे, मी तुझ्यामध्ये काय क्षमता आहेत काय क्षमता नाही त्याच्याशी काही देणं घेणं नाही, अशा पद्धतीने हे पालक मुलांशी वागतात. त्याच्यामुळे काय होत असेल, जे सांगेल ते मुलांनी निमूटपणे ऐकायलाच हवं या अट्टहासापायी मुलांना जबरदस्तीने धाकात ठेवतात. भीती वाटली पाहिजे मुलांना असं त्यांना वाटत असतं नेहमी. याचा परिणाम काय होत असेल हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. यांची मुलं कशी निपजत असतील, तर सतत पालकांच्या धाकातच राहिल्यामुळे आलेल्या न्यूनगंडापोटी आत्मविश्वासाचा अभाव दिसतो. या मुलांना पटकन समजतच नाही काय करायचं ते, कारण प्रत्येक वेळेला आई काय सांगते तेच ऐकायचं आहे, बाबा काय सांगतात तेच ऐकायचं आहे. त्यांच्याच धाकात राहत असल्यामुळे यांना आत्मविश्वास यांचा जागृत होतच नाही. त्याच्यामुळे मानसिक खच्चीकरण होत असल्याचं जेव्हा त्यांना जाणवतं त्यावेळेला मुलं चिडतात, पालकांचा तिरस्कार करू लागतात. आणि ज्यावेळेला मोठी होतात मुलं त्यावेळेला पालकांविरुद्ध बंड करतात, केवळ विरोधा करता विरोध. आई जे काय सांगेल त्याच्या मुद्दाम उलट करायचं, वडील जे काय सांगतात त्याच्या मुद्दाम उलट करायचं, या भूमिकेत जातात मुलं ह्या पालकांची. जे पालक धाक जास्त आणि प्रेम कमी करतात, ते धाक कमी आणि प्रेम जास्त करणारे पालक काय करतात, अति प्रेम अति सुरक्षा देऊन मुलांना मानसिक दृष्ट्या दुर्बल बनवतात. अति प्रेम, मला एक गोष्ट आठवते लहानपणी ऐकलेली की एका मुलाला ना सतत चोऱ्या करायची सवय असते आणि लहानपणापासून चोऱ्या करतो, त्यावेळेला आई काय बोलत नाही, मोठेपणी तो अट्टल चोर होतो. आणि मग एके दिवशी पोलीस पकडून न्यायला ज्यावेळेला येतात त्यावेळेला तो सांगतो की मला आईला भेटून यायचं आहे आणि मग मला तुम्ही घेऊन जा तुरुंगामध्ये. आणि आईला ज्यावेळेला भेटायला जातो त्यावेळेला आईच्या कानाचा कडकडून चावा घेतो आणि म्हणतो की मी ज्यावेळेला पहिल्यांदा चोरी केली होती त्यावेळेला जर तू मला एक मुस्कटात दिली असती तर आज हा दिवस आला नसता. ही गोष्ट मी लहानपणी ऐकली होती. याला म्हणायचं धाक कमी प्रेम जास्त, अति प्रेम, काय चुकतंय काय नाही हे सांगतच नाहीत. त्यामुळे हे पालक असं करतात. आणखीन काय करतात, पात्रता विकसित करण्याऐवजी नको त्या बाबतीत फाजील लाड करतात. म्हणजे उदाहरणार्थ मुलांचं होमवर्क करून देणे, तुला हे जमणार नाही, मदत करणे. तुमच्यापैकी कोणाचेही पालक असे करत असतील तर त्यांना आजपासून करू नका म्हणून सांगा आणि तुम्ही करा ते. हे मला तुम्हाला मुलांना सगळ्यांना सांगायचं आहे, तुमचं काम तुम्हीच करायला पाहिजे, पालकांना नाही सांगायचं. त्याच्यानंतर काय, वर्तनात अति ढील दिल्यामुळे ही मुलं आपमतलबी बनतात, पालकांना गृहित धरतात. ह्या मुलांना बरोबर माहिती असतं काय केलं म्हणजे माझी आई रडते, काय केलं म्हणजे माझे बाबा पागळतात, त्यांना बरोबर माहिती असत. त्याचा ते गैरफायदा घेतात. फाजील लाडामुळे काहीही करताना कुठं थांबायचं ते कळत नाही, कळलं तरी वळत नाही. मग ते खाणं असेल, कम्प्युटर गेम असेल, कुठलाही प्रकार असेल, कुठे थांबायचं ते कळत नाही कारण कुठेच लगाम नाहीये. आता लगाम नसल्यामुळे काय होत आहे, कशाही वर्तनाला कुठेही लगाम नसल्यामुळे आपण चुकतो आहोत हे जाणवत नाही आणि जाणवलं तरी चुकांचं गांभीर्य कळत नाही. आपण जर चुकत असलो त्याचं गांभीर्य कळलं मुलांना तर मुलं सुधारू शकतात, पण ते कळतच नाही. सगळेजण हुशार असतात, फक्त प्रत्येकाची हुशारी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असते. फक्त आपलं कसं झालंय की विद्यार्थ्याची क्षमता मर्यादा काही असू दे, एकाच पद्धतीने शिक्षण असल्यामुळे सगळेच विद्यार्थी शाळेमध्ये चमकत नाहीत. पण याचा अर्थ असा नव्हे की सगळे जे शाळेमध्ये चमकत नाहीत ते हुशार नसतात, हे समजून घ्या. फक्त सगळे विद्यार्थी हुशार असतातच. म्हणून मला सांगायचं आहे की पालकत्व जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की आपली मुलं कशात ना कशात तरी हुशार असतात. ते कशात ना कशात तरी, याला अंडरलाईन केलंय, कशात हुशार आहेत हे शोधणं पालकांचं काम आहे. कशात हुशार आहेत ते, पण आपली अपेक्षा हीच आहे, पालकांची अपेक्षा हीच आहे, कशात तरी कशात हुशार असून करायचंय काय, परीक्षेत बघा काय दिवे लावलेत ते.
प्रत्येक पालक हेच म्हणतो, मार्क बघा किती पडलेत ते. प्रत्येक पालकांची ही अपेक्षा आहे की मुलांनी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवावेत. मला सगळ्या पालकांना हे सांगायचं आहे की परीक्षेतल्या मार्कांवर आयुष्याचं यश अवलंबून नाहीये. फक्त परीक्षेतल्या मार्कांवर तो आहे महत्वाचा भाग, नाही असं नाही. याचा अर्थ असा नाही की मुलांना तुम्ही अभ्यास करायचा नाही, हे पण समजून घ्या, नाही तर मी लगेच काहीतरी चुकीचं सांगाल. पागे सरनी असं सांगितलं. प्रश्न असा आहे की आपलं बेस्ट आपण द्यायचं आहे, मार्क्स किती पण पडू देत. परीक्षा देऊन आल्यानंतर आपल्याला असं कधी वाटलं नाही पाहिजे की मी अजून थोडा अभ्यास केला असता ना तर बरं झालं असतं, असं नाही वाटलं पाहिजे. अभ्यास पूर्ण करायचा, परीक्षेत परफॉर्मन्स चांगला द्यायचा, मग काय व्हायचं ते होते. आपल्या घरातील वातावरणाचा परिणाम लहान मुलांवर होत असतो आणि त्यामुळे पालकांनी जागृत होणे गरजेचं आहे असा मोलाचा सल्ला नगराध्यक्ष चारुशीला घरत यांनी यावेळी दिला. पालक घरातून काही गोष्टी सांगतात तर या दृष्टीनं पालकांनीच पहिले जागरूक व्हायला पाहिजे. मुलंही लहान असतात, लहान मुलांना आपण सांगू त्या दिशेने ते वळत असतात, परंतु आपलं घरातलं जे बोलणं असतं, घरातले जे आपली वक्तव्य असतात, त्यामध्ये आपल्यामध्ये सुदृढता काहीतरी विषय वेगळे आले पाहिजेत. किंवा आजकालच्या जमान्यात आपण बघतो मुलं आपल्याला बोलायलाच भेटत नाहीत. सकाळी आई वडील बाहेर पडतात, ते रात्रीच येतात, तेव्हा कधी कधी मुलं जेवून झोपलेली सुद्धा असतात. तर मुलांच्या पण ट्युशन्स हे ते सगळे असतात. पूर्वीच्या काळी ट्युशन्स वगैरे अशा काही नव्हत्या. विद्यार्थी स्वतः म्हणजे पालक स्वतः त्यांचा अभ्यास घेत होते. घरी आल्यानंतर त्यांना विचारत होते. घरातली शुभंकृती म्हणून झाल्यानंतर पुढे विद्यार्थ्यांना अभ्यास विचारला जायचा, त्याच्यानंतर सर्व एकत्र भोजन व्हायचं. आता या सर्व गोष्टी नाहीशा व्हायला लागल्यात, म्हणजे हळूहळू नष्ट व्हायला लागल्यात. त्याचं एक कारण आणखी एक आहे, आपली कुटुंब पद्धती, एकत्र कुटुंब पद्धती होती ती सुद्धा नाहीये. यामुळे अनेक कारणं आहेत आणि ह्या कारणांमुळे मुलांच्या मनावरती होणारे परिणाम हे टाळले जावेत या दृष्टीनं हा आपल्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. निश्चितच हा कार्यक्रम पनवेलमध्ये घेतल्याबद्दल मी परत एक वेळ त्यांचं अभिनंदन करेन की आमच्या पनवेलच्या मुलांनी खरंच ह्याच्यातून चांगलं काहीतरी घेऊन जावं असं परत एक वेळ सांगेन.